नमस्कार. खवय्येगिरीच्या ह्या भागात तमाम खवय्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मका हा उष्ण असतो, त्यामुळे तो थंडीत खाण्यास अतिशय चांगला. मक्यापासून आपल्याला कॅल्शियम मिळतं, पोटॅशियम, झिंक, आयनसुद्धा मिळतं, ब आणि क जीवनसत्वसुद्धा मिळतात. अशा या मक्यापासून आज आपण खमंग थालीपीठ करणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाट्या मक्याचं पीठ, 1 कांदा बारीक चिरलेला, 1/2 वाटी कोथिंबीर बारीक चिरून, 1/2 चमचा आमचूर, चवीपुरतं मीठ आणि भाजण्यासाठी तेल. मक्याच्या थालीपीठासाठी मक्याचं पीठ आपण भिजवून घेणार आहोत. कांदा, हिरव्या मिरच्या, आमचूर, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, हे सगळं पाणी घेऊन एकत्र मळून घ्यायचं आहे. थोडस घट्ट. आता याची थालीपीठ करायची आहे. हे झालं आपलं मक्याच्या पिठाचं थालीपीठ तयार. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाट्या मक्याचं पीठ, 1 कांदा बारीक चिरलेला, 1/2 वाटी कोथिंबीर बारीक चिरून, 1/2 चमचा आमचूर, चवीपुरतं मीठ आणि भाजण्यासाठी तेल. तर असं हे खमंग आणि पौष्टिक थालीपीठ आवर्जून करून पहा आणि ते मिरचीच्या खरड्याबरोबर खा. अरे हो, मिरचीचा खरडा हा बराच वेळ ठेवल्यानंतर थोडासा काळा पडतो, म्हणूनच त्याच्यावर लिंबू पिळून ठेवावं, म्हणजे मिरचीचा हिरवा रंग जसाच्या तसा राहतो. करून बघा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.